मंडळी, मी साहिल डोंगरे कॅमेरामॅन मिशन सोबत घ्या सेकू न्यूज वर आपलं स्वागत करतो. तिसऱ्या लाटेचे काउंटडाउन सुरू झाले असून यवतमाळकरांचे लसीकरणावर काय मत आहे, चला जाणून घेऊ. चला यांच्याशी सोबत साधू. नमस्कार काका, तुमचं नाव काय? पांडुरंग. जो घेईल लस त्यालाच मिळतील यश, अशी घोषणा महाराष्ट्रभरात चालत असून तर काका मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, तुम्ही लस घेतली का? लस तर नाही घेतली भाऊ, 90 घेतली. काका मी 90 ची नाही, लसची गोष्ट करता. लस हे काय असते? लस कोरोना होऊ नये म्हणून लस घेत असतात. कोरोना आपल्या यवतमाळ शहराच्या बॉर्डरवर भूत नाही आधी. कोरोना काय काय कोरोना काय? मित्रांनो, कुत्र्याची शेपूट किती पण सरण केली तरी ते तिरपीची तिरपीच असतात, हे त्यातले. चला दुसरं बघूया. मित्रांनो, लसीकरणाबद्दल एका युवकाचे मत जाणून घेऊया. चला सर. कॅमेरा. मित्रा, मी तुला सर्वप्रथम एकच विचारते, तू लस घेतली का? हो लस घेतली, पण इंस्टाग्रामची घेतली. एक दिवस मी छपरी चांगला इन्फ्लुएन्सर. चांगला इन्फ्लुएन्सर. तुझे लसीकरणावर काय मत आहे? मत काय असणार, ज्याला घ्यायची असेल ते घेईल, ज्याला नसेल घ्यायची तू नाही घेईल. याच उत्तरावरून असं समजून येते की इंस्टाग्राममुळे युवकांचे भविष्य पाण्यात बुडणार असं दिसून येते. अच्छा, हा मनीषचा फॅन आहे, याला याच्याच भाषेत सांगायला लागेल. तिसऱ्या लाटेची घोषणा झाली, लस घ्या लस घ्या लस घ्या घ्या घ्या, असो को वॅक्सिन असो कोविशिल्ड, लस घ्या लस घ्या लस घ्या घ्या घ्या. चला मित्रांनो, यवतमाळातील युवकांची संवाद साधूया. आता नमस्कार. नेटफ्लिक्सचं वर्जन घेतलं का तुम्ही? मनीषची पाच सीझन पाहिले का? पाच सीझन मध्ये काय वाटतं तुम्हाला, बर्लिन जाणार का वापस? टोकियो टोकियो मिली, पण मला टोकियो. तर मित्रांनो, चला या व्यक्तीचं मत जाणून घ्या लसीकरणाबद्दल. सर आपलं नाव? सोट्याबा. सोट्याबा? कोकणीचे सोट्याबाई. सोंट्याबाई असो. तर सर आपण लस घेतली का? नाही घेतली. काऊन घेणार मी लस? सर कोरोना होऊ नये म्हणून लस घेत असतात. अरे कोण रे कोरोना? कोण 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 रे? गावदे रे गावदे रे. सध्या कोरोना रोग होय. अच्छा अच्छा. सोट्या सोंट्या भाई, यवतमाळातील लोकांना लसीकरणाबद्दल काय सल्ला देणार? माझ्या यवतमाळच्या बांधवांनी आपल्या मंगलमय आरोग्यासाठी वॅक्सिनचे दोन डोस घेतलेच पाहिजे. नमस्कार मंडळी. व्हिडिओ जरी एंटरटेनमेंट साठी बनवला असला तरी व्हिडिओच्या माध्यमातून एक सोशल संदेश देण्याचा प्रयत्न केला. कोरोना होऊ नये म्हणून किंवा एक आपल्या चांगल्या आरोग्यासाठी वॅक्सिनचे दोन डोस घेतलेच पाहिजे. थँक्यू. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राइब करा, शेअर करा जास्तीत जास्त.